सुप्रभात मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ आहे एक महिन्यानंतर येतोय मस्तपैकी. आणि इथे माझ्या मागे काही पक्षी उभे आहेत. आता आधी तुम्ही या पक्ष्यांना पाहून घ्या, हे पक्षी केव्हापासून वाट बघताय, मी केव्हा चालू करेल. तर हा पहिला पक्षी आहे. हा पहिला पक्षी काय दाखवतोय, झाड का दाखवतोय पहिला पक्षी? काय म्हणताय? अच्छा, पक्षी बोलवतोय तिकडे. काय 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 म्हणणं आहे? हो, पक्षी तिथे समोर तुम्हाला दिसत असेल, विंडमिल आहे ते दाखवत असेल. आज खूप क्लिअर वातावरण आहे. तर आता विषय असा आहे की आम्ही चाललो एका वॉटरफॉलला आणि त्या वॉटरफॉलचं नाव केळवली वॉटरफॉल आहे. आणि आम्ही अशा काही प्रकारे या बाईक्सवर आलो आहे. आणि सध्या आम्ही जो रस्ता सज्जनगडला जातो त्याच रस्त्यावर आहे. कारण तुम्ही बघू शकता इथे माझ्या मागे तो वरचा माउंटन क्रॉस केला की त्याच्या त्या साईडला सज्जनगड आहे. आणि आम्ही सकाळी आता राईट काय टाईम झाला? ओके, राईट नाव इट्स अराऊंड 10:30, 10:30. आम्ही खूपच लेट झालो आहे. आम्ही ठरवलं होतं की आम्ही निघणार आहे 6:00, पण आम्ही 10:30 निघालो आहे. मस्त असं वातावरण झालं आहे. आणि काल तर साताऱ्यात खूप पाऊस होता आणि आज काही जास्त पाऊस नाही आहे. आणि इथे अशा काही गाड्या आहेत मस्तपैकी आपल्या. हा सुंदर. अच्छा, इकडून अंधार येतो आहे का? मला असं फ्लिपून त्या साईडला जावं लागेल. अरे, जलेबी खायची? मस्त डोंगर 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 सगळीकडे डोंगर. आपलं जे आजचं ठिकाण आहे केळवली वॉटरफॉल, ते बेसिकली साताऱ्यापासून आहे अराउंड 31 to 32 किलोमीटर 31 to 32 किलोमीटर्स. आणि आता मॅप्सवर तर रस्ता दाखवत होता अराउंड 40 मिनिट्सचा. बघूया किती वेळ लागतो गाड्यांवर, कारण जेव्हा नेहमी जे मॅप बोलतो तेवढा वेळ नाही लागत. कधी त्याच्याहून जास्त लागतो किंवा कधी त्याच्याहून कमी लागतो, तेवढा एक्झॅक्ट वेळ कधीच नाही लागत. म्हणून पाहू. आणि आज वातावरण खूप छान आहे, मला मजा येते. आणि तुम्ही जो व्हिडिओ बघताय तो आपल्या नवीन कॅमेरामध्ये आहे, त्याची गोष्ट मी तुम्हाला सांगेल पुढे जाऊन. आता सध्या इथे आम्ही फोटो काढतो आणि आम्ही पुढच्या रस्त्याला जातो, नाही तर अजून आम्हाला लेट होऊन जाईल. सुंदर रस्ता आहे, हिरवगार आहे सगळीकडे. आणि माझ्या बमला मस्त फटके लागत आहे खालून टपा टप टपा टप. बघा किती दगड आहे इथे. आणि नुसती जाम मजा येते, मज्जा पण येते आणि त्रास पण होतोय मला, पण मी खुशी बाहेरून दाखवतोय. बघा हिरवगार झाडांमधून जंगलात जातो आम्ही आता डायरेक्ट जंगलात. या मित्रांनो, तुम्ही पण कधीतरी या जंगलात भेट द्या. डायरेक्ट जंगल आहे भाई एक तर. आता मी आडवा शॉट घेतोय आपल्या ब्लॉगसाठी. अशक्य सुंदर असं सातारा, एकदम खतरनाक आहे सातारा. अनएक्सप्लोर्ड रस्ते दिसत आहे डायरेक्ट मला तर. कोणी नाही या रस्त्यांवर, फक्त आम्ही. माणगावात येतो इथे, इकडे पाणी पण आहे. आम्ही कुठे चाललो आहे काय कळत नाही. मॅपवर रस्ता लावून चाललो आम्ही. मीच दाखवतो तुम्हाला, अर्धा रस्त्यावरती आले पण आता त्यांचा स्टॉप गेला मागे.
आणि आता आम्ही परत अशा या अशक्य असं सुंदर रस्त्यावर चाललो आहे, तिथे दगडच आहे सारखे. आणि अजून किती किलोमीटर आहे? दोन किलोमीटर अजून. भेटू मग केळवलीत जाऊन. काय गाव म्हणे, गावात इथून पायी पायी जायला लागेल 10 मिनिटं. तो जो समोर धबधबा दिसतो ना, तोच आहे केळवली. महाराष्ट्र काय हा रस्ता? इथून गावापर्यंत जाऊन मग चालत जायचं म्हणतोय तो. ओके चला चला मग. ऑफ रोड किड्स. जा जा जा. कसा आहे रस्ता? एक इम्पॉर्टंट नोटीस सगळ्यांमध्ये जाहीर की जर तुम्ही केळवलीला येत असाल सज्जनगड मार्गे, मला माहीत नाही आता किती रस्ते आहे इकडे यायचे, बघतो मी तुम्हाला बघून सांगेल. इथे यायला दुसरा रस्ता आहे इकडे, पण आम्ही ज्या रस्त्याने येतो आहे त्या रस्त्याने जर तुम्ही येत असाल तर तुमची वाट लागणार जशी आता आमची लागते. बघा माझ्या मागे रस्ता, बघा माझ्या मागे, आणि हा पण रस्ता बघा. फुल स्ट्रगल चालू आहे. आपले बंधू एकदम मस्त परफॉर्म करत आहे आणि मला फील होतं आहे की मागचं टायर सटकतं आहे, पण ठीक आहे, मजा येते. मला तर मजा येते. ओ माय गॉड, ओ माय गॉड. दादा श्री मी उतराव का? गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या. तर काही अशा प्रकारे आमची हाल झालेत. मी इथे गाडी न आणण्याचं एक एकदम मजबूत कारण की माझ्या पायाला लागलेलं आहे सध्या, ते मी तुम्हाला दाखवेल पुढे जाऊन. म्हणून मी आज माझी गाडी घेऊन नाही आलो आहे, नाही तर आमच्याकडे 4 गाड्या असतं, पण आत्ता सध्या आमच्याकडे 3 गाड्या आहे. ही एक तो एक या गाडीचा रायडर, या गाडीचा रायडर, आणि या गाडीचं रायडरला काय होतं आहे काय माहिती, पण जाम मजा येते. काय म्हणतो प्रांजल? नेहमीप्रमाणे स्ट्रगल करत करत आलो. हलकी तर थोडं सरकती ना केवढी. काय म्हणजे काय म्हणा, उतरवून दिलं मला. क्विक अपडेट, आम्ही सकाळी ॲक्च्युली 9:30 निघालो होतो. मी जी सगळ्यात पहिली फुटेज घेतली जेव्हा मी 10:30 बोललो तेव्हा 9:30 झाले होते, आणि आत्ता होत आहे 10:45 झाले आहेत आत्ता, आणि आम्ही अजून वॉटरफॉलच शोधतो आहे. आम्ही मॅपवर रस्ता लावून आलो होतो पण काही सापडत नाही आहे कुठे नक्की. आणि रस्त्यांची हालत तुम्ही बघू शकता, रस्त्यांची हालत फारच वाईट आहे, म्हणजे एवढी वाईट की इथून 4-व्हीलर जाणार तर अशक्य आहे, अनलेस अँड अंटील ती एक 4x4 असेल, जशी की थार किंवा एखादी ऑफ रोड गाडी. आमच्या गाड्या तरी घुसत आहेत, ती चांगली गोष्ट आहे. काय आता हे का पुढेही तसाच रस्ता दिसतोय. बोला चला रोहन दादा, चला ना. चल ना. जसा निर्णय झालाय की इथून पुढे अजून 700 मीटर अंतर आहे आणि आम्ही आता गाड्या इथेच लावतोय, कारण रस्त्याची हालत बघा किती घाण आहे, आणि पुढे जाऊन आपली फजिती नको व्हायला म्हणून आता आम्ही चालत जाऊन पाहून येऊ. बघू चालत जा, मी तरी जातो आहे, हे लोक फोटो काढताय. मी थोडा सावलीत जातो. या ठिकाणी तुम्ही बघा, तुम्ही जिकडे जाल तिकडे तुमचा भाऊ असेल, तुमचा बेस्ट फ्रेंड मिस्टर रचित रावल व्लॉग्स, यांचे सध्याच 20K फॉलोअर झाले यूट्यूबवर. सॉरी नॉट फॉलोअर्स, बापरे मला माफ करा, यूट्यूब माफ करो,
20 के सब्सक्राइबर्स। सर काय म्हणणार सर, बिग फॅन सर, बिग फॅन सर। मी फक्त या गोष्टीसाठी याला व्हिडिओ कॉलवर घेतलं की चुपचाप बोलत होतो सबस्क्राइब टू रोडमॅन रोहन। मला या गॉगल मध्ये दिसत नाही कोणाचा फोन। हॅलो, बर बर करतो। तर अशा प्रकारे आता आम्ही अजून म्हणता येणार नाही पण 90% मला असं वाटतं की आम्हाला रस्ता चुकलेलो आहे, कारण तुम्ही माझ्या मागे बघा, माझ्या मागे गवत आहे आणि माझ्या पुढेही गवतच आहे। बघू आता काय होतं, आपले दोन पंटर गेलेत पुढे बघायला पुढे रस्ता आहे की नाही, पुढे दोन घरं दिसलेत त्यांना। काय म्हणता येईल आता, पण इथून मज्जा येते कारण मला सगळीकडे हिरवा गार मस्त डोंगर, तिथे छोटे छोटे वॉटरफॉल दिसत आहेत, तिकडे उरमोडी डॅम आहे, उरमोडी धरण। गाडीचे लाईट चालू आहे म्हणे, बंद करून देऊ। कंप्लीट मिळाली सर, तुम्ही खाली जाऊन ग्लास कोण ठेवले रे खाली जाऊन काय विचारलं सर तुम्ही? सो द प्लॅन इज मराठीत मराठीत सो द प्लॅन असा आहे, तर द प्लॅन असा आहे, बोला लवकर, तर बॅटरी कमी आहे भावा लवकर बोल। विचारलं प्लॅनला मराठीत काय जावं लागेल, कपरे कमेंट करा प्लॅनला मराठीत काय, प्लॅनला काय म्हणतो मराठीत, प्लॅनला काय म्हणतात हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगावे। नाही ना मला आठवत, एक मिनिट मी बंद करतो कोपऱ्याची बॅटरी जाते, मी विचार करून सांगतो। 1 hour later मराठीत काय म्हणतात, योजना असं म्हणतात, योजना योजना अखिल भारतीय योजना अशी आहे की आता ते समोर खूप सारे धबधबे आहेत, याच्यातला कोणता तरी आपला धबधबा आहे, केळवली कोणता आहे, कोणता तरी आपला धबधबा आहे, असं आहे का? कळव तो खाली गेलो आपण पहिले खाली बांबूच्या झाडांच्या जंगलातून जाणार, बरं जो धबधबा दिसेल तो आपला। बरं बरं, तर अशा प्रकारे आम्ही गाड्या तिकडेच लावल्यावरती आणि आता आम्ही इथून चालत जातो आहे या दोघांच्या म्हणण्याप्रमाणे, खाली धबधबा नाही मिळाला तर मग बघू यांचं काय करायचं आपण। कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका की रोडमॅन रोहनचा व्हिडिओ किती वेळात रीच झाला, एका दिवसात नाही आला, एका 4 आठवड्यांनी आला। जर उद्या मी कुठे गेलो नाही तर मी उद्याच व्हिडिओ एडिट करून परवा टाकेल, ते बघू आपण काय करतो। रोडमॅन रोहनला मला विचारायचं असं वाटतंय, इच्छुक आहे मी, विचारू इच्छुक की कसं वाटतंय गोप्रो 9 मध्ये ब्लॉग करताना, अजून त्यांना माहिती नाही पण चला चला हा म्यूट आपण बीप म्हणून हा टाकून देऊ। पाणी घेतोय पाणी घेतोय, शांत हो शांत हो, काही नाही पेटलं ते काही नाही काही नाही। एक्सप्लोर करत करत सातारा एक्सप्लोरिंग टूर चालू आहे, सातारा एक्सप्लोरिंग टूर नाही काहीतरी वेगळंच एक्सप्लोरिंग चालू आहे, जंगल एक्सप्लोर करतो आम्ही, जंगलात आलेलो आहोत, हा जंगल एक्सप्लोर करतो आम्ही, सगळीकडे जंगलच आहे, समोर पाण्याचा आवाज येतो आहे, ऐक असं लंगडत चालावं लागतं ना थोडंसं, कारण जे या पायाला लागलेलं आहे ते दाखवेल मी तुम्हाला नंतर। असंच इकडे तिकडे फिरत राहतो आपण, लागत पण राहतो, यालाच ॲडव्हेंचर म्हणतो, ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर। काहीतरी नवीन सापडलंय आणि भारी वाटतंय, काय हा वॉटरफॉल आहे, हा वॉटरफॉल आहे, थांबा रे आपल्याकडून पळणं नाही होत, हा स्पॉट मस्त आहे, कोणत्या गावात आहे आपण ते पण नाही माहित, गावाचं नाव काय आहे हो का, वॉटरफॉल पाहिला ना, चला घरी। चला पुढे
शपथ चल रहे भाव लवकर चल अशा प्रकारे मला एवढं सांग तू उडी कशी मारणार आहे शूज पूर्ण ओले झालेले आहेत मला जाऊ दे आणि इथून कसे गेले तुम्ही पाच मिनटं झाले चालू करून दमलोय मी आता सवय नाही राहिली बाबा आणि अजून एक गोष्ट करू आपण आता तुम्ही ही जी क्वालिटी बघताय व्हिडिओची ही गोप्रो हिरो 9 आहे आणि आता गोप्रो हिरो 9 माझ्याकडे कसा आला तर जर तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितला असेल मी त्याच्यात बोललो होतो की मी माझा गोप्रो अपडेट करणार आहे सो ही गोष्ट तेव्हा अर्धवटच राहून गेली म्हणून मी आता 10 एडिटिंग करताना कंटिन्यू करतोय अ व्हेरी बिग थँक्स टू खुशबूताई आणि जिजू ज्यांनी हा गोप्रो मला बाहेरून इंडियामध्ये आणून दिला आणि बिकॉज ऑफ देम मी मस्त या गोप्रोच्या क्वालिटीमध्ये शूट करू शकतो आणि अ व्हेरी बिग थँक्स टू इरा ॲज वेल झालं माझं एडिटर कंटिन्यू ते काकू म्हणा ना कुणी झाला तर आता विषय असा झाला आहे की आम्ही इथून जात होतो या पायवाटीतून जंगलाच्या असंच समजा आणि ते काका आहे त्यांनी आम्हाला हाक मारली ते काका बोलले मी तुम्हाला घेऊन जातो चला माझ्यासोबत तुम्ही हरवून जाल नाही तर रोडमॅन रोहनला ऑफ रोडिंग करत आहे लंगडा आहे रोडमॅन रोहन लंगडा आहे सध्या त्याला ऑफ रोडिंग करत आहे गोप्रोची स्टोरी आपण करू कंटिन्यू सांगतो मी तुम्हाला ते काकांसोबत आपण चालू केली ना मग मी सांगतो तुम्हाला धबधबा बघायचा आहे मग आधी चला की घेऊन लावतो की तुम्हाला लावण्याचे कारण आधी घेऊन चला की द्या की पैसे फसवणार माणूस नाही बघा म्हातारा माणूस मी चला चला देतो आज तुम्ही तिथनं गाडी करून आलाय तुम्ही आणि तुम्हाला ठाव नाही तिथनं जायचं म्हणजे फार लांबून आलो तिकडे आहे पण तुम्ही खेळ मार घ्या पाहिजे ना हो का तरी पण गाडी येत नाही तिथं जाऊ आम्ही रस्ता चुकलाय म्हणजे तुम्हाला लावतो ना व्यवस्थित नाही का 300 बर चला अरे काय नाव तुमचं रामजर गोनमाने बरं इथलेच का तुम्ही हो इथलेच की जमीन माझी आहे बघ अच्छा चला चला मग मी लागतो ना मोर या तुम्ही चला चला आम्ही तुमच्या मागे येतो केळवली गाव मग तिकडच्या बाजूला जातं का केळवली गाव तेव्हा रस्ता गेला ना वर तू बघा स्टुडिओ तिकडनं पण एक रस्ता आहे गाडी नाही यायला हां तिकडे येते ती फिरणार लोक चला म्हणजे आम्ही जरा वेगळ्या रस्त्याने आलोय म्हणजे तर आता गाईड मिळालाय गाईड सोबत जाऊया आम्ही चला मित्रांनो चला घेताना एक काठी घेऊन घेऊ बाई आपल्याला Gentlemen, the Keravali plan has been dropped because the Keravali waterfall hai to jo Keravali waterfall hai to itun ya dongra cha khali hai dakho tari ani ami ha itun ya dongra cha khali hai ani ami ya dongra cha varti hai tacha mule kasa hota hai to rasta tuma jhara disla hota ki nahi त्याच्यामुळे आम्ही त्या धबधब्यातच खेळणार आणि घरी जाणार चल हे ऍडव्हेंचर सुरू करते हे प्रांजल जसं तुम्ही ऐकलं फजी ती झाली छान अशी जंगलात घुसत 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 फारच जंगलात घुसून गेलो आम्ही पाण्यात जाऊ आमच्यासाठी धबधबा तोच आमच्यासाठी धबधबा तोच तोच धब तोच केळवली मग आपण आता विंडमिल जाऊन येऊया खाली फक्त छान फजिती झाली तस रस्ता एक 2-3 रस्ते केळवलीला आला आम्ही मॅपच्या रस्त्याने आलो पण आता सध्या आमचा ब्लॉगर उतरू शकत नाही खाली पडल्यामुळे बरोबर आणि त्या मुलाचे पाय दुखत आहे पण ते आम्हाला एकही कळत नाही आमचा ब्लॉगर लंगडा आहे म्हणून आम्ही गेलो नाही नाहीतर आम्हाला तिथूनही
पर्याय होता की हां तसे जमणारच नाही ते नाही मी पण नाही याच्यामुळे म्हटलं की आपण उतरून गेलो असतो मोठा पॅच येतो तर आता पाहू आपण काय करायचं इथे फुलं छान दिसत आहे पण मला फुलं आहे का काय काय माहिती इथे इथे फोटो पण छान येऊ शकतो एक मिनिट सर सर मला जाऊ दे फ्रेम मध्ये मी जरा लंगड आहे लंग माझ्या पायाला लागलेले हे फुलं पा एकदम छान फुलं काय भरोसा येते जुमानजी सारखे येऊन खाऊन घ्यायचे मला तिकडे ढग मस्त आलेले आहेत नुसते ढग आहेत आकाशात ओके असा सुंदर डोंगर आहे मी असं सजेस्ट करू इच्छितो की तिकडे आहेत काळे ढग ओ माय गॉड आणि तिकडेच आहे आपल्या बाईक आणि तिकडेच आणि तिकडेच आहे ऑफ रोडिंगचा रस्ता तर आपण वरती जाऊया आजींची कुटी तर आपण वरती जाऊया आणि आपल्या तो भाव खाणाऱ्या बुबूला बुबू करूया काय करते बाबा कुठे गेले बाबा गेले कळली 2 रुपये घेऊन यायचं नाही हे बीटीएस ऑफ प्रांजल रील इथे छोकरा बसलाय अशक्य सुंदर अशी सबमरीन